विकासामध्ये अनेक विक्रम ज्यांच्या नावावर आहेत, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ज्यांचं वर्णन रोडकरी असं केलं होतं, गडकरी टू रोडकरी वाया 55 फ्लायओव्हर्स, आणि आता दर दिवशी निर्माण होणाऱ्या रस्त्यांच्या संख्येचा विक्रम, मुंबईपासून ते अगदी दुर्गम भागापर्यंत जाळं विणणारे एक कल्पक नेतृत्व, माननीय नामदार नितीनजी गडकरी साहेब यांना मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. गडकरी साहेबांच्या नावावर अजून एक विक्रम आहे, एक खातं सलग सगळ्यात जास्त वर्ष कार्यक्षमतेनी भूषवणारे ते एकमेव मंत्री आहेत. नितीनजी गडकरी साहेब यांना मनोगत व्यक्त करायची विनंती करतो. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा, विधान परिषदेच्या उपसभापती आदरणीय डॉ श्रीमती नीलम गोरे, पार्लमेंटमधील माझे सहकारी श्रीरंग बारणेजी, मंचावर उपस्थित सर्व विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, सर्व खासदार माजी आमदार, सर्व सन्मान्य पदाधिकारीगण, महानगरपालिकेचे नगरसेवक, माजी नगरसेवक आणि उपस्थित सर्व बांधवांना आणि बहिणींना, मी 2014 मंत्री झाल्यानंतर विशेषतः 15 आणि 16 या सालामध्ये अनेक वेळा पुण्याला येण्याची संधी मला मिळाली आणि यावेळी साधारण 3 गोष्टींची चर्चा नेहमी व्हायची. ज्याचा देवेंद्रने आता उल्लेख केला ती पुण्याची मेट्रोचं काम लवकर सुरू झालं पाहिजे आणि पुण्याच्या एअरपोर्टवरचं जे कंजेशन आहे त्याकरता डिफेन्सची जागा मिळून त्या एअरपोर्टची डेव्हलपमेंट झाली पाहिजे आणि तिसरी मागणी जी होती ती चांदणी चौकातल्या ट्रॅफिक जाममध्ये इथे पूल बांधण्याची गरज आहे ती मागणी होती. विशेषतः मला आठवतं की त्यावेळी अनिल आपला खासदार होते, त्यावेळी गिरीश बापट नंतर होते, मेधा कुलकर्णी आमदार होती आणि विशेषतः या सगळ्यांनी अनेक वेळा मला याची निवेदनं दिली आणि मला खरोखर आज या गोष्टीचा आनंद होतो आहे की पुण्यामध्ये तिन्ही गोष्टी आता त्यातल्या 2 गोष्टी पूर्णत्वाला पोहोचल्या आहेत. कारण दरवेळा मी पुण्याचा एअरपोर्ट बघतो आणि विशेषतः तो एअरपोर्टही आता जवळपास उद्घाटनाच्या याच्यात आला, चांदणी चौकही पूर्ण झाला आणि मेट्रोचंही काम पूर्ण होत आहे, याबद्दल मी पुण्याच्या जनतेचं मनापासून अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो. या ठिकाणी जो एअरपोर्टचं काम झालं त्याचा आजच मी आमच्या नेत्यांना विनंती केली की त्याच्यामध्ये एअरपोर्टचे एक डायरेक्टर होते, त्या अधिकाऱ्याने इतकं काम केलं की मी जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर कमिटीची मीटिंग घेतली त्यावेळी त्यांना पर्यायी जागा द्यायची होती, त्यावेळी पुण्याच्या एअरपोर्ट करता चंदीगडमध्ये एअरपोर्ट अथॉरिटी जागा आम्ही डिफेन्सला दिली आणि त्यातून मार्ग काढला आणि ही पुण्याची जागा आपल्याला मिळाली. विशेषतः त्या पुण्याच्या एखाद्या कार्यक्रमात त्या डायरेक्टरला बोलवून त्याचा जरूर सत्कार करा. दुसरी महत्वाची गोष्ट की या पुलामध्ये अनेक अडचणी आल्या आणि अनेक अडचणी आल्या त्या सगळ्यांनी आपली वसुली केली. एनडीएनी पण 17 कोटी रुपये घेतले आणि जुना रस्ता नवीन बांधून घेतला आणि पुन्हा 1.5-2 वर्ष जेवढ्या खेटा मारायच्या होत्या तेवढ्या पूर्ण त्यांनी पूर्ण एनर्जी वसूल करून घेतली. अनेक लोकांचे वाद होते पण यामध्ये सगळ्यात महत्वाचा निर्णय देवेंद्रजी मुख्यमंत्री होते त्यांनी केला आणि त्यावेळी त्यांनी असा निर्णय घेतला की मी म्हटलं लँड एक्विशन मला नाही करतात, 1000 कोटीचा पूल लागेल तर मी बांधून देईन आणि त्यामुळे त्यांनी एक नगरोत्थान नावाचं हेड काढलं आणि सोलापूर, नागपूर, विशेषतः पुणे या भागात अशा प्रकारे जिथे लँड एक्विशन आणि युटी शिफ्टिंगचं काम करायला कामं अडली होती या कामाला त्यांनी सुरुवात करून दिली, याबद्दल त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. पुणे महानगरपालिकेत त्यावेळी सौरभराव होते, विक्रम कुमार होते, पुण्याचे जिल्हाधिकारी आता देशमुख आहेत, या सगळ्यांनी खूप मेहनत, मी यांना व्यक्तिगतरित्या अनेक वेळा फोन केला, रात्री अपरात्री फोन करून त्यांना विचारतो काय झालं पुढे.
आता फक्त एकच आहे की मी दिलेले शब्द पाळतो ते घैसास गुरुजींना चार वेळा बोलवून समजवलं होतं त्यांनी पण सुप्रीम कोर्टात केस नेली होती. एकदा ते त्यांचा मार्ग समोपचाराने मिटवून द्या कारण मी शब्द दिला होता त्यांना की त्यांची ती त्यांचा लॉ पॉईंट मी पण तपासला. ते माळांनी त्यांना जागा दिली होती आणि त्यामुळे माळांनी जागा दिल्यानंतर त्याचे पैसे घेतले आहेत. त्यामुळे त्या जागेवर सुप्रीम कोर्टाने पण निर्णय दिला तुमचा व्ह्यू चुकीचा होता तेव्हा माळाची जागा त्यांच्या मालकीची असं समजून जे काही 2-4 कोटी रुपये आहे ते देण्याचा निर्णय करा पैसे देणार तर आम्ही आहोत. त्याच्यामुळे तोही विषय एकदा संपवून टाकला तर चांगलं होईल कारण त्यांनाही पण मी बऱ्याच वेळा विनंती केली आणि आज हा रस्ता पूर्ण झाला. यामध्ये खऱ्या अर्थाने आमचे इथे चिटणीस होते पहिले नंतर कदम होते अंशुमाली या सगळ्या अधिकाऱ्यांनी खूप चांगलं काम केलं. अनेक अडचणी आल्या रात्रंदिवस काम केलं. कॉन्ट्रॅक्टरनी चांगलं काम केलं आणि याचं जे डिझाईन होतं ते डिझाईन पाहिल्यानंतर मी असा निर्णय घेतला की आय आय टीला हे रेफर करा आणि आय आय टीनी पण याच्यावर पुष्कळ इनपुट दिले कारण हे कॉम्प्लिकेटेड डिझाईन होता. हा खूपच कंजेस्टेड चौक होता याला अनेक मार्गाला जोडायचं होतं आणि आय आय टीनी दिलेल्या जे काही इनपुट्स दिले त्याच्या आधारावर या पुलाचं डिझाईन तयार झालं आणि आता सगळेच जण सांगतात की पूल खूप चांगला आहे कारण या ठिकाणी 7 रस्ते येऊन मिळतात. याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की या पुलावर जवळपास प्रकल्पावर 1000 कोटी रुपये खर्च झालेले आहे पण यामध्ये 1,55,000 PCUs ट्रॅफिक आहे. पण मी नेहमी म्हणतो की माणसाने ज्या चुका केल्या असतात त्या नक्कीच स्वीकारल्या पाहिजे. माझ्या हातून झालेली चूक आहे याचं कारण सरकारी अधिकाऱ्यांना दूरदृष्टीवर विचार करण्याचे आदेश नसतात ते टाइमिंग विचार करतात. आणि मी जेव्हा बांधकाम मंत्री होतो महाराष्ट्रात तेव्हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधल्यानंतर पुण्यात जाणारे 7 महानगरपालिकेचे रस्ते पण मी चांगले केले होते त्यावेळी. त्यावेळी हा वेस्टर्ली बायपास मी बांधला होता आणि हा बांधला असताना त्याचवेळी याचं डिझाईन पुढले 20-25 वर्ष बघून करायला पाहिजे होतं. ते न केल्यामुळे सर्व्हिस रोडही बरोबर नव्हते अनेक ठिकाणी उड्डाणपूलही नव्हते आणि त्यामुळे स्वाभाविकपणे या रस्त्यावर आणि ट्रॅफिक पुण्यामध्ये एवढी जास्त आहे लोकसंख्याही वाढते आणि वाहनांची संख्या वाढते त्यातून या रस्त्यावर अनेक समस्या तयार झाल्या. जसं हार्टमध्ये चोकअप झालं की आपण बायपास करतो मग कोणीतरी मला सांगितलं की सातारा रोड करता नवीन टनेल तयार करा म्हणजे प्रॉब्लेम सुटेल. मग साताऱ्याची टनेल पण झाली पण प्रश्न काही सुटले नाही. पण आता मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला महाराष्ट्र सरकारने त्याची रुंदी वाढवण्याचं ठरवलं तसंच या वेस्टर्ली बायपासमध्ये तिकडनं देहू रोडपासून तर पूर्ण साताऱ्याच्या रोडपर्यंत याचा पुन्हा एकदा मी DPR बनवायला माझ्या डिपार्टमेंटला सांगितलं आहे. आणि आता टेक्नॉलॉजी बदललेली आहे खाली रस्ता वरती पूल त्याच्यावरती पूल आणि त्याच्यावरती एक मास रॅपिड ट्रान्सपोर्ट अशी सिस्टीम करता येईल. आता आम्ही बंगलोरमध्ये 23,000 कोटी रुपयाचा रिंग रोड बांधतोय जवळपास पूर्ण झाला आणि दिल्ली बंगलोर टू चेन्नई हा एक्सप्रेस हायवे बांधून पण जवळपास पूर्णत्वाला आलेला. तर त्यामध्ये बंगलोरमध्ये पुण्यापेक्षाही जास्त प्रॉब्लेम आहे. तर परवाच मला कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भेटले. मी त्यांना 2 कल्पना माझ्याजवळ फुकटात पुष्कळ येतात त्यांना सुचवल्या की इथे ग्रेनाईट आहे जमिनीच्या खाली. तर पहिला उपाय म्हणजे 50 किलोमीटर टनेल 8 लेनची आपण बंगलोरच्या खाली भूमिगत बांधू आणि त्यातून निघाला ग्रेनाईट मार्केटमध्ये विकू त्यातून पैसे मिळतील आणि ट्रॅफिकमध्ये टोल लावणे मी त्यांना एक इकॉनॉमिक मॉडेल तयार केलं. दुसरी त्यांना मी विनंती केली की आता माझ्याचकडे फॅनॅक्युलर रेल्वे रोपवे केबल कार आहे आम्ही पुणे जिल्ह्यातही काही ठिकाणी बांधतोय. तर मी त्यांना म्हटलं की मी आता माझ्याकडे टेक्नॉलॉजी हवेतून चालणारी स्काय बस डबल डेकर त्यात 250 लोक बसतात. तर दादा एकदा ते प्रेझेंटेशन तुम्ही बघून घ्या तुम्ही आणि चंद्रकांत दादा. आता पुण्यामध्ये हवेतून चालणाऱ्या बसेस तुम्ही चालवण्याबद्दल एकदा अभ्यास करा कारण पुण्याच्या रस्त्यावर आता वाढायला काही जागा नाही आणि त्यामुळे हा जो पूल आहे हा बनत असताना याच्यामध्ये विशेष रूपाने या पूर्ण वेस्टर्ली बायपासवर पुन्हा एक DPR तयार केलेला आहे
आणि येणाऱ्या काळामध्ये पुण्याचे हे सगळे डीपीआरजेची किंमत 40,000 कोटी रुपये आहे आणि त्यामुळे हे करणे आवश्यक आहे। परंतु हे करण्याबद्दल मी पुढे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री विनंती करणार आहे। पण यामध्ये विशेष रूपाने हा जो चांदनी चौकाचा ब्रिज बनला याच्यात नवीन टेक्नॉलॉजी यूज करावी असा माझा आग्रह होता। यामध्ये नवीन टेक्नॉलॉजी ग्रॅव्ही लॉफ्ट ही जी पेटंट टेक्नॉलॉजी आहे रिटेनिंग वॉलची त्याचा यूज केला गेलेला आहे आणि त्यामुळे लोकांनाही त्रास झालेला आणि ती यशस्वीपणे राबवल्या गेली आहे पहिल्यांदाच आपल्या देशात। ही पण या पुलाचं वैशिष्ट्य आहे। आणि दुसरं वैशिष्ट्य आहे की आता आम्ही मध्ये मलेशियामधून एक नवीन टेक्नॉलॉजी इंडियात आणली आहे त्याचा वापर अनेक ठिकाणी होतो आहे आणि महाराष्ट्रातही बांधकाम विभागात ते करावा अशी माझी विनंती आहे। मध्ये ब्रह्मपुत्रमध्ये एक माजोली आयलंड आहे सर्वानंद सोनवाल जे त्यावेळी मुख्यमंत्री त्यांची कॉन्स्टिट्युन्सी होती आणि मी त्यांच्या मतदारसंघात जात होतो हेलिकॉप्टरवरून ब्रह्मपुत्रा ओलांडत असताना त्यांनी मला सांगितलं की पुलाची घोषणा करा। तर मी म्हटलं हे कसं शक्य आहे ते ब्रह्मपुत्र म्हणजे ब्रह्मपुत्र नाही ब्रह्मपुत्र आहे म्हणजे समुद्रच आहे ते आणि म्हटलं एवढा एवढा समुद्रावर पूल बांधायला कुठून पैसे येणार। तर त्यांनी मला सांगितलं देखो बोले आपने मुझे पार्टी में लाया मुख्यमंत्री बनाया अगर मैं चुनाव हारूंगा तो अब आपकी जिम्मेदारी है आपको क्योंकि 1.5 लाख वोट वहां है और ये अगर आपने नहीं किया तो मैं चुनाव हारूंगा। मी कन्फ्युजन मध्ये काय करावं काय नाही करता करता कार्यकर्ता प्रेमातून मी गेलो आणि मी घोषणा करून टाकली की मी पूल बांधून देईन आणि वापस आल्यावर जेव्हा मी आमच्या ऑफिसर्सला विचारलं तर ते म्हणे हा पूल बांधायला 6,000 कोटी लागतील। आता 6,000 कोटी कुठून द्यायचे म्हणून मला वाचण्यात ही टेक्नॉलॉजी आली जी अल्ट्रा हाय परफॉर्मन्स रिइन्फोर्समेंट कॉन्क्रीट ती टेक्नॉलॉजी आल्याला मी रवी सिन्हा मुंबई IIT चे प्रमुख आणि सगळ्या अधिकाऱ्यांना सिंगापूर आणि मलेशियात पाठवलं ती टेक्नॉलॉजी आणली ती स्वीकार केली आणि मग त्या पुलाचं टेंडर काढलं। मला सांगताना आनंद होतो आहे की 6,000 कोटीच्या पुलाचं टेंडर यूपी ब्रिज कॉर्पोरेशननी 680 कोटीत घेतलं। त्यामुळे टेक्नॉलॉजीमुळे पैसे वाचतात। आम्ही एक कारगिलच्या खाली एक मोठी टनेल बांधतोय झोजीला तिथे मला पुण्यातले लोक भेटले। पुण्यातले लोक देशात आणि जगात कुठेही गेलं तरी सगळ्यात जास्त टुरिझममध्ये जाणारे लोक कुठे असतील पर्यटनामध्ये तर ते पुण्यातले आहेत कारण मला मराठीत आवाज आला अहो गडकरी आम्ही उभ्या होते। म्हणलं काय कुठून आला म्हणे पुण्यातून कारगिलच्या खाली त्या टेकडीखाली मी उभा होतो जिथे युद्ध झालं होतं। तर तिथे आम्ही जी टनेल होती ती 12,000 कोटी रुपयाची होती। आम्ही पुन्हा त्याच्यावर टेक्नॉलॉजी वापरली वर्षभर असोसिएशन म्हणून एक संस्था आहे दिल्लीत वर्कशॉप घेतला आणि त्याचे टेक्निकल फायनान्शियल क्वालिफिकेशन सगळ्या गोष्टीत मी लक्ष घातलं आणि 12,000 कोटी रुपयाची जी टनेल होती ती केवळ 5,000 कोटीत पूर्ण होऊन राहिली आहे 75% काम पूर्ण झालं। त्यामुळे टेक्नॉलॉजीचा उपयोग या ठिकाणी झाला याच्यात जे 57.5 मीटरचे 2 स्पॅन हे या अल्ट्रा हाय परफॉर्मन्स रिइन्फोर्समेंट कॉन्क्रीटमध्ये झाले आहे आणि हे जर आपण रेल्वे आरोबीमध्ये देवेंद्रजी आपण खूप बांधतोय आता आणि हे तुम्ही मॅन्डेटरी करा म्हणजे मध्ये पूल बांधायची गरजच नाही 2 पियरमधलं डिस्टन्स 120 मीटरपर्यंत नेता येईल कारण मधला जो बीम आहे तो स्टील फायबरमध्ये कास्ट करता येईल आणि त्यामुळे कॉस्ट कमी होईल आणि या टेक्नॉलॉजीचा उपयोगावर आपण जरूर याचा विचार करा। इव्हन एरिगेशनमध्येही पण याचा विचार केला तर आपण कॉस्ट ऑफ जी आहे ती कमी करू शकू। मान्य मुख्यमंत्र्यांनी 28 ऑगस्टला इथे व्हिजिट केली होती त्यांनी ज्या ज्या सूचना केल्या होत्या त्या सगळ्या आम्ही या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहे। या ठिकाणी मला गोष्टीचा आनंद आहे की याचा फायदा या रोडच्या पलीकडल्या भागामध्ये जास्त होणार आहे। पुण्याचा विकास झाला पाहिजे असं सगळ्यांनाच वाटतं पण मी पुण्यामध्ये लहानपणी यायचो आता माझी सवय मी स्पष्ट बोलणाऱ्यापैकी आहे त्यामुळे आता पुणे वाढवू नका पुण्यात गर्दी वाढवू नका आहे त्यांना प्रदूषणापासून मुक्त करा आणि चांगली हवा द्या हे मात्र प्राधान्याने केलं पाहिजे असं मला वाटतं। मी लहानपणी माझ्या बहिणीकडे यायचो स्वारगेटजवळ महर्षीनगरमध्ये ते राहायचे तिथून पर्वती दिसायची एवढी सुंदर हवा की त्याची आठवण आजही होते तर ती मला लक्षात आली आज पुणे खूप प्रदूषित पुण्यामध्ये आहे। मी बऱ्याच वेळा आधी अजितदादांना आणि चंद्रकांतांना विनंती करतो कारण मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे
आणि मी हा ठरवला आहे की पेट्रोल डिझेलला या देशातून हद्दपार करायचं, आणि त्यामुळे इलेक्ट्रिक, इथेनॉल, मिथेनॉल, बायोडिझल, बायो एलएनजी, बायो सीएनजी, इलेक्ट्रिक याच्यावर मी स्वतः खूप आग्रहाने काम करतो. मी आता दिल्लीमध्ये हायड्रोजनच्या गाडीत फिरतो, इलेक्ट्रिकच्या गाडीत फिरतो, आणि आता अजित दादा हे सगळे बसले आहेत, तुम्हीच इथेनॉल तयार करता, मी पण तयार करतो. आणि इथेनॉल हे स्वदेशी इंधन आहे, इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस. त्यामुळे माझी एक इच्छा आहे की प्रधानमंत्र्यांनी 2 वर्षापूर्वी पुण्यात 3 इथेनॉल पंपाचं उद्घाटन केलं, आणि तिथे एकही थेंब अजून इथेनॉल विकल्याने जात आहे. याचं कारण महाराष्ट्र सरकारने पुण्यातल्या ज्या ऑटोरिक्षा आहेत, माझी दादांनाही विनंती आहे, देवेंद्रजींना विनंती आहे, मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की जे ऑटोरिक्षा आहेत ते फ्लेक्स इंजिनमध्ये कन्वर्ट करणं, आणि नवीन ऑटोरिक्षाचे परमिट जे आहेत ते 100% इथेनॉल किंवा इलेक्ट्रिकवर देणं, हे जर तुम्ही केलं तर पुण्यातलं प्रदूषण कमी होण्यामध्ये मोठी मदत मिळणार आहे. आणि आता टोयॅटो कंपनीची, आपल्या पुण्यातलेच विक्रम किर्लोस्कर जे कर्नाटकमध्ये होते ते टोयॅटोचे अध्यक्ष आहेत, माझे चांगले मित्र होते, बिचारे त्यांचं आकस्मिक निधन झालं, पण त्यांनी मला प्रॉमिस केलं, मी त्यांच्या मागे लागलो, आणि त्यांनी टोयॅटो कंपनीची जी केम्ब्री नावाची गाडी होती त्याच्यामध्ये 40% ती विजेवर चालायची आणि 60% पेट्रोल. आता मी ऑगस्ट महिन्यामध्ये याच एंडला त्यांना तारीख देणार आहे आणि टोयॅटोच्या गाड्या लॉन्च करणार आहे त्या 100% इथेनॉलवर आणि 40% त्या वीज तयार करणार, म्हणजे पेट्रोलचा मायलेज लक्षात घेता रेट 15 रुपये पर लिटर येणार. त्यामुळे इलेक्ट्रिक आणि इथेनॉल आणि आपलं जे हायड्रोजन आहे ते तर फ्युचर आहे. दादा आत्ता मला म्हणत होते की आम्ही कचऱ्यापासून वीज तयार करणार आहे, करू नका. तुम्हाला माहिती आहे की देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आम्ही ग्रीन एनर्जीचे भाव कमी करून टाकले, तुमचं बरं आहे. आम्ही तिथे साखर कारखान्यात 3-3 महिने पगारही देऊ शकत नाही आणि विजेचे पैसेही मिळत नाही, घाट्यात चालू आहे सगळं. तेव्हा आता तुम्ही कचऱ्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार करा, ग्रीन हायड्रोजन हे फ्युचर आहे. आणि माझ्याजवळ जी गाडी आहे टोयॅटोची ती जपानमध्ये बनलेली आहे, मी जी हायड्रोजनवर चालवतो दिल्लीत, त्याचं नाव आहे मिराई. मिराई म्हणजे भविष्य, फ्युचर, फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी आणि फ्युचरिस्टिक डेव्हलपमेंट आणि फ्युचरिस्टिक विजन या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. त्यामुळे पुण्याला पेट्रोल डिझेलपासून जर मुक्त केलं तर 40% प्रदूषण कमी होईल. आता इलेक्ट्रिक तर आलंच, इलेक्ट्रिकच्या 5 वर्षामध्ये इलेक्ट्रिकच्या सगळ्या बसेस इलेक्ट्रिकच्या होणार. आता पुण्यापासून मुंबई नाशिक नाही तर पुणे ते नागपूर देखील इलेक्ट्रिक बस चालणार. अजून तुम्ही नाराज व्हायच्या आधीच तुम्हाला दादा सांगतो, आता देवेंद्रजींनी मी नागपूरच्या रिंग रोडवर केबलवर इलेक्ट्रिक बस आता आम्ही सुरू करतो आहे. परवा टाटाचे लोक आले होते आणि माझी कल्पना जयपूरपासून तर दिल्लीपर्यंत एक दिल्लीचा रिंग रोड बांधला आणि दिल्लीच्या रिंग रोडमध्ये 30 लाख टन कचरा दिल्लीतला रोडमध्ये घातला, अहमदाबाद डोलारोला टाकला. देवेंद्रजी पुण्याचा सगळं सॉलिड वेस्ट कचरा सॅग्रिगेट करून पुण्याच्या रिंग रोडवर टाकला, पुणे बंगलोर रोडवर टाकला, पुणे अहमदनगर रोडवर टाकला, औरंगाबाद रोडवर, तर पुण्यातही कचरा राहणारच नाही. त्याची पॉलिसी आम्ही तयार केली आणि मी फुकटात टाकून द्यायला तयार आहे. सॉलिड वेस्ट आणि लिक्विड वेस्ट पासून पुण्याला मुक्त करण्याकरता नक्की आम्ही नागपूरला देवेंद्रजींनी मिळून आम्ही आमचं टॉयलेटचं पाणी विकतो. 7 वर्षापासून आम्हाला 300 कोटी रुपये वर्षाचे मिळतात. आणि आता मी मथुरेमध्ये एक प्रोजेक्ट टाकला आहे, माझी आग्रहाने विनंती आहे, कारण एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन आणि साऊंड पोल्युशन हे खूप मोठी समस्या आहे. आणि त्यामुळे आपलं जे पाणी आहे ते मथुरेच्या याच्यात मी केलं की 90 ML जी स्लज होती ती शुद्ध करून स्वच्छ पाणी तयार करून ते इंडियन ऑइलला दिलं आणि PPP प्रोजेक्टमध्ये त्रिवेणी इंजिनिअरिंगला प्रोजेक्ट मिळाला आणि आता त्यांना 20 कोटी रुपये वर्षाचे इंडियन ऑइल देत आहे आणि हायब्रिड NUT हा प्रोजेक्ट यशस्वी झाला, सध्या सुरू आहे. तर पुण्याचं सगळं दूषित पाणी, खराब पाणी जे आहे ते एका ठिकाणी आणून शुद्ध करून पहिली प्रायोरिटी ते इंडस्ट्रीला द्या, दुसरं प्रायोरिटी रेल्वेला गाड्या धुवायला द्या आणि तिसरी प्रायोरिटी ते शेतकऱ्यांना द्या. त्यामुळे आपण पाण्याचीही बचत करू आणि आपल्या नद्या देखील प्रदूषणापासून मुक्त होतील.
त्यामुळे जल प्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण. ध्वनी प्रदूषणामध्ये जे हॉर्न कर्कश वाजवतात किंवा आजकाल ते मंत्र्यांच्या समोर ते सायरन वाजवतात, नकोसे होतात. मला हे भाग्य मिळालं की मंत्र्याच्या गाडीवरचा दिवा समाप्त करण्याचं परमभाग्य माझ्या वाट्याला आलं. आता हा सायरन पण बंद करायच्या मागे आहे मी. काही कलेक्टर आणि पोलीस आयुक्तांनी मला निवेदन दिलं की आमचा राहू द्या, म्हटलं तुमची इमर्जन्सी आहे त्याला एक दिवा पिवळा ठेवा, बाकी सगळे दिवे काढा. हे व्ही आय पी कल्चर प्रधानमंत्र्यांचा आग्रह होता की एक मी गेलं पाहिजे. आणि आता सायरनमध्ये मी तयार केला आहे नवीन बिल की बासरीचा आवाज येईल, शंखाचा आवाज येईल, तबल्याचा आवाज येईल, हे कर्कश स्वर जे आहे ते बंद झाले पाहिजे. आणि त्याच्यामुळे स्वाभाविकपणे लोकांना एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन, साऊंड पोल्युशनची काळजी, आणि ती विशेषतः पुण्यावर प्रेम असणारा, माझी आग्रहाची विनंती आहे की पुण्याला प्रदूषणापासून या सगळ्या मुक्त करा. मला अजून एक गोष्टीचा आनंद आहे की पुण्यामध्ये विद्येचं माहेरघर आहे, विचारवंताचं घर आहे, आता नागपूरला ती समस्या थोडी कमी आहे. त्यामुळे आमची मेट्रो देवेंद्रन मी एकत बघितली ना, एका तासात मान्य झाली. पण तुमच्या इथे सगळ्यांना समजवणं, कारण सगळे अभ्यास करतात ना, त्यामुळे बराच काळ गेला आणि त्याची नाराजी देवेंद्रन माझ्यावर आले की नागपुरात सुरू झाली आणि पुण्यात का नाही झाली. म्हणून मी आता मुद्दा म्हणून सांगितलं की ते ट्रॉली बसचं लगेच करून घ्या, ते माझ्याचकडे आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पुणे असो, नागपूर असो, सगळं चांगलं झालं पाहिजे. मी पुण्याकरता, पुणे विभागाकरता दादा 2.25 लाख कोटी रुपयाची प्रोजेक्ट दिलेली आहे. विशेषतः अनेक गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण झालेल्या आहेत. आणि आता जी तुम्ही आत्ता मागणी केली त्याच्यामध्ये विशेषतः 40,000 कोटी रुपयाचे जे प्रकल्प आहे त्याच्या बाबतीमध्ये मला विशेषतः पुणे बंगलोर हा त्यात नाही आहे. हा प्रकल्प जो आहे हा जवळपास 42,000 कोटी रुपयाचा आहे. याच्यामध्ये महाराष्ट्र राज्य 206 करोड, कर्नाटक राज्य 493 आहे. आणि हा प्रकल्प जो आहे हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि याच्यामध्ये हा ग्रीनफील्ड हायवे आहे आणि महाराष्ट्राकरता तो याकरता फायद्याचा आहे की साताराकडे, सातारा कोल्हापूरच्या आजूबाजूला भाग डेव्हलप आहे. हा महाराष्ट्रातल्या, पश्चिम महाराष्ट्रातल्या विशेषतः दुष्काळी भागातून जातो आणि त्यामुळे या भागाचा विकास होणार आहे. तेव्हा याही रोडच्या बाबतीमध्ये निश्चितपणे हा आणि दुसरा पुणे ते संभाजीनगर हे दोन्ही प्रोजेक्ट तयार आहेत आणि हे दोन्ही प्रोजेक्ट अतिशय महत्त्वाचे आहे. ते करण्याचा आपण नक्की माझ्याकडनं आम्ही लवकर प्रयत्न करू. एक महत्त्वाचं जे खरोखर पुण्य मला मिळालं की माझी आई मरण्याच्या पूर्वी एकदा पंढरपूर गाणगापूरला आली होती आणि ती मला म्हणाली, अरे नितीन, त्या गाणगापूरच्या रस्त्याने गेली तर माझी कंबर मोडली, इतका खराब रस्ता आहे. अक्कलकोट, गाणगापूर, पंढरपूर, तुळजापूर. आणि मी मंत्री झाल्यावर पहिल्यांदा ठरवलं की जिथे आपले आई वडील दर्शनाला जातात ते रस्ते चांगले करायचे. महाराष्ट्रातलेच नाही तर देशातले मी सगळे चांगले 22,000 कोटी रुपये खर्च करून भगवान गौतम बुद्धांचा जन्म जिथे झाला, जिथे त्यांना ज्ञान मिळालं, ते बुद्ध सर्किट पूर्ण केलं. आता अयोध्येमध्ये मी 30,000 कोटी रुपयाचं अयोध्या सर्किट बांधतोय. मथुरेमध्ये भगवान श्रीकृष्णाचं सर्किट बांधतोय. चार धामचा 12,000 कोटीचा रस्ता बांधतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला आनंद आहे की पुढच्या वर्षीच्या एप्रिल महिन्यामध्ये ज्यांना मानस सरोवराला जायचं असेल त्यांना चायनामध्ये किंवा नेपाळमध्ये जाण्याची गरज पडणार नाही, तर उत्तराखंडमधल्या पितोरगडपासून हिमालयातून डायरेक्ट तिथे जाता येईल याची पण व्यवस्था होणार आहे. हा जो पालखी मार्ग आहे, मोहोळ ते वाखरी, वाखरी ते खुडूस, खुडूस ते धर्मपुरी, धर्मपुरी ते लोणंद, लोणंद ते दिवेघाट, दिवेघाट ते हडपसर, याच्या जवळपास शेवटचा दिवेघाट ते हडपसर जो आहे तो त्याचंच फक्त निविदा राहिली आहे. लवकरच तो मंजुरी होईल. आणि हाही पण मार्ग जो आहे हा डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा टार्गेट दिलेला आहे. मला नक्की विश्वास आहे की संत ज्ञानेश्वर मालखी मार्ग 7,500 कोटी आणि जवळपास संत तुकाराम महाराज पालखी मार्ग 4,000 कोटी असं 12,000 कोटी रुपयाचा पालखी मार्ग या डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. आणि मला अतिशय आनंद आहे की या दोन महान संतांच्या दर्शन घ्यायला आणि विठ्ठलाचं दर्शन घ्यायला जेव्हा
आपले सगळे पालखी घेऊन सगळे भक्त जातात तेव्हा त्यांच्या सगळ्या प्रकारच्या व्यवस्थेची चिंता करून आपण हा बांधलेला आहे आणि खरोखर आनंद आहे की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हे काम करण्याची संधी मला मिळाली. आज विशेषतः अजित दादांनी ज्याचा उल्लेख केला त्याच्यामध्ये एकंदरीत जे महत्त्वाचे आहेत पाच रस्ते, जे रस्ते पुण्याला येऊन मिळतात त्याच्यामध्ये पुणे सातारा हा या रस्त्यावर 2,235 कोटी रुपयाचा एक डबल डेकर ब्रिज आहे, त्याचं DPR तयार आहे. पुणे सोलापूर 5,000 कोटी, हडपसर ते यवत एलिव्हेटेड हायवेचा DPR तयार आहे. पुणे शिरूर नगर 56 किलोमीटर हा 11,000 कोटी, याचाही DPR जवळपास तयार आहे. आणि तळेगाव चाकण शिक्रापूर आता खासदार साहेब सांगत होते मला त्याचा DPR 54 किलोमीटर 7,500 कोटी हाही तयार आहे. आणि नाशिक फाटा ते खेड हा 9,000 कोटी रुपयाचा आहे, याचाही DPR तयार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त या वेस्टर्ली बायपासवरचे पूल आहेत ते तुम्ही टाकून घ्या त्याच्यात, हे 50-60 हजार कोटी रुपयाचे पूल बांधायचे आहेत. ज्यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्रजींबरोबर माझी मिटिंग झाली तर मी त्यांना विनंती केली की या कामाकरता जर लँड एक्विजिशन लागली तर ती महाराष्ट्र सरकारने द्यावं, युटिलिटी शिफ्टिंग आणि लँड एक्विजिशन, आणि त्याचबरोबर जो GST आहे 9%, कारण हे प्रीकास्ट काँक्रीटचं काम आहे, तर स्टील आणि सिमेंटवरचा GST जो राज्य सरकारचा आहे तो जर माफ केला तर नॅशनल लॉस होईल. आणि त्याचबरोबर रेती असेल, ॲग्रिगेट असेल किंवा गोटा असेल याच्या बाबतीत रॉयल्टी फ्री द्यावं. 3-4 मागण्या दिल्या बैठकीत, त्याचे मिनिट्स पूर्ण झालेले आहे. आणि तुम्ही जर हे मला MOU केला तर मी हे 50,000 कोटी रुपयाचे पुणे शहरातील पूर्ण ब्रिजेस बांधून द्यायला तयार आहे. मी हे आपल्याला विश्वास देतो. दादांनी ज्याची मागणी केली तो रिंग रोड, मला वाटलं हा जो नवीन रिंग रोड आहे तोच म्हणजे तो रोड आहे, पण ते आज म्हणतात तो वेगळा आहे. तर त्या रिंग रोडच्या बाबतीमध्ये अशाच लँड एक्विजिशनच्या बाबतीत बसून एकदा नक्कीच आम्ही त्याला भारतमालामध्ये मंजुरी दिली होती, नंतर आमच्या इथे ते बहुतेक काढलेलं आहे, पण मी तुम्ही एकदा मला नीट पेपर तयार करून द्या, मी नक्कीच तोही मार्ग काढण्याचा प्रयत्न करीन. पुणे हे आपल्या सगळ्यांकरता देशाकरता महत्त्वाचं शहर आहे. पुणे साहित्य, कवी, कलाकार, संस्कृती, इतिहास आणि विरासत याचं प्रतीक आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या हृदयात आहे. आमच्या मी दिल्लीत देखील बसतो त्या माझ्या टेबलसमोर महाराजांचं चित्र आहे आणि नेहमी आठवण करतो की महाराजांचा सारखा आदर्श समोर ठेवला पाहिजे. यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, असं ज्यांचं वर्णन आहे ते छत्रपती शिवाजी महाराज तर खरा आमच्या सगळ्या जीवनात त्यांच्या इतका मोठा आदर्शच नाही आहे. आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि पुणे याचं एक असं नातं आहे की ते स्वाभाविकपणे सगळ्यांकरता प्रेरणेचा विषय आहे. इतिहास, संस्कृती आणि विरासत याचं वैभवशाली परंपरा असणारं पुणे शहर, आज उड्डाणपूल असतील, रस्ते असतील आणि उद्योग व्यवसाय असेल, सॉफ्टवेअर असेल, सगळ्या बाबतीत पुढे चाललेलं आहे. पण यातच एकच शेवटची जी विनंती दादांना, दोन्ही दादांना, की पुण्याला येणाऱ्या काळामध्ये प्रदूषणापासून मुक्त करण्याकरता आपण भूमिका घ्या. एवढं सुंदर पुणे आणि याचं प्रदूषण वाढत चाललेलं आहे आणि नक्की हे दूर होऊ शकते. सुप्रीम कोर्टाने मध्ये एक निर्णय घेतला आणि चीफ जस्टिस ऑफ इंडियाने ते म्हणाले, मी यूट्यूबवर तुमचे भाषण ऐकतो, त्यांनी मला सुप्रीम कोर्टात बोलावलं आणि मी दिल्लीच्या एअर पोल्युशनवर एक कार्यक्रम तयार केला. मी दिल्लीच्या आजूबाजूला 65,000 कोटी रुपयाचे रस्ते आणि पूल बांधतो आहे. जी परळी जलायची, पहिला राईस स्ट्रॉ म्हणतात, त्याच्यापासून दिल्लीमध्ये प्रदूषण व्हायचं मी मागे लागलो. आता परळीपासून बायो ॲव्हिएशन फ्युएल तयार होऊन राहिली, विमानं चालणार आहे. परळीपासून डांबर तयार झालं, परळीपासून इथेनॉल तयार झालं आणि परळीपासून बायो CNG आणि बायो LNG तयार झाला. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये दोन फिलॉसॉफीज महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल्ड अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, याला आपण नॉलेज म्हणतो, जे पुणे त्याचा माहेरघर आहे. ते कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ,
आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की नो मटेरियल इज वेस्ट अँड नो पर्सन इज वेस्ट. इट इज डिपेंडिंग अपॉन द अप्रोप्रिएट टेक्नॉलॉजी, इट इज डिपेंडिंग अपॉन द अप्रोप्रिएट विजन ऑफ द लीडरशिप दॅट यू कॅन कन्वर्ट वेस्ट इन टू वेल्थ. आता डबल इंजिन लागलाय पुण्याला, दादा एक दादा होते आता दोन दादा झाले, दादा दादाच आहेत. त्यामुळे आता त्या दोघांनी मनात आणलं तर पुण्याचा विकास तो होतोच आहे, तो होणारच आहे त्यांच्या नेतृत्वाखाली. पण पुण्याला वॉटर पोल्युशन, एअर पोल्युशन आणि साऊंड पोल्युशन मुक्ती देऊन पुन्हा पुण्याचे जुने दिवस पुण्याला आठवतील अशा प्रकारची मुक्ती पुण्याला मिळावी असं पुण्यावर प्रेम करणारा एक नागरिक म्हणून माझी त्यांना विनंती आहे. ज्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटमध्ये जेवढा जेवढा पैसा लागेल त्यांनी काळजी करू नये, मी कधी खोटं बोलत नाही. दोन गोष्टी पक्क्या आहे की आमचं डिपार्टमेंट ट्रान्सपरंट आहे, टाईम बाउंड आहे, रिझल्ट ओरिएंटेड आणि करप्शन फ्री आहे. कोण्याही ठेकेदाराला माझ्याकडे येण्याची गरज पडली नाही आणि म्हणून मी त्यांना वेळ पडला तर शिवेही देतो. तुम्हाला बुलडोझर खाली घालीन म्हणून सांगतो. अच्छा अच्छा लोकांनी माझ्या बऱ्याच शिव्या खाल्ल्या, कारण मी सांगतो हा पैसा जनतेचा आहे. हे पूल, हे रस्ते ही संपत्ती नितीन गडकरीची नाही, या जनतेची आहे. आणि प्रधानमंत्री मोदींचं स्वप्न आहे की आत्मनिर्भर भारत झाला पाहिजे. आज आपण पहिल्यांदा 7व्या नंबरवर 13व्या नंबरवर होतो, आज आपण जगातली 5व्या नंबरची इकॉनॉमी झालो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये 3र्या नंबरवर जायचं आहे. आणि मी जे ऑटोमोबाईल बघतो ज्याचा संबंध पुण्याशी आहे, मी जेव्हा इन्चार्ज घेतला तेव्हा 7व्या नंबरवर आटली ऑटोमोबाईल इंडस्ट्री होती आणि आता 2 महिन्यापूर्वी आपण 3र्या नंबरवर आलो. पहिल्या नंबरवर चायना आहे, दुसऱ्या नंबरवर अमेरिका आहे, 3र्या नंबरवर भारत आहे आणि 4थ्या नंबरवर जपान गेलेला आहे. आपण जपानलाही मागे टाकलेला आहे आणि येणाऱ्या काळात मी ठरवलं आहे की 5 वर्षाच्या आत वर्ल्डमध्ये ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आपला देश नंबर 1वर गेला पाहिजे. आणि त्यात पुण्याचं महत्व मोठं आहे. मी पुण्यात आलो होतो, चाकणमध्ये LNGचा ट्रक लॉन्च केला, मर्सिडीजची इलेक्ट्रिक गाडी लॉन्च केली आणि त्यांनी मला सांगितलं, जर्मनीचे जे चेअरमन आले होते, की यानंतर मर्सिडीज फक्त आम्ही इलेक्ट्रिकचीच बनवणार. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशाच्या विकासाचं केंद्र पुणे आहे, रोजगार देणारं पुणे आहे, महाराष्ट्रामधलं फास्टेस्ट ग्रोईंग सिटी आहे आणि त्यामुळे 24 तास पाणी, 24 तास वीज, उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर ही पुण्याकरता आवश्यकता आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत सरकारच्या वतीने आम्ही नक्कीच ही सगळी कामं पूर्ण करू. आता इथे आपले आमदार तापकीर यांनी पण काही मुद्दे मला सांगितले आहेत, त्यांच्या जवळपास अर्ध्या मागण्या. एक त्यांनी सांगितलं होतं 92 मीटर रुंदीचा नवीन दुवास ब्लॅक स्पॉट अंडर 35 कोटी किमतीचा, त्याला मी मंजुरी देतो आहे. त्यांचे बाकीचेही कामं विचार देणं, बाकी खासदार आमदारांचे सगळे कामं आहेत, मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करीन. पुन्हा एकदा आज या चांदणी पुलाचं नाव ते अजितदादा तुम्ही आणि देवेंद्रजी मिळून ठरवा. जे कोणतं ठरवायचं असेल ते ठरवा. तुम्ही जर एक मताने ठरवाल तर त्या नावाला आम्ही नक्की अनुमती देईल असा विश्वास देतो. आणि पुन्हा एकदा पुण्याच्या जनतेला एक अतिशय महत्त्वाची भेट, 1000 कोटी रुपयाचा उड्डाणपूल आज मिळालेला आहे, त्या जनतेचं मनापासून अभिनंदन करून शुभेच्छा देतो. धन्यवाद, नमस्कार. उपस्थित सगळ्यांना विनंती, आपण जागेवरच बसायचंय, कोणी उठायचं नाहीये. आदरणीय गडकरी साहेबांचा कॉन्व्हॉय गेल्यानंतर मगच आपण मंडपाच्या बाहेर जायचंय. सगळ्यांनी बसून देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.